नमस्कार, रुपम रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत केसांसाठी एक आयुर्वेदिक तेल. तर ते तेल आपल्या बागेतल्या सर्व ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती वापरूनच बनवणार आहे. तर मी हा माका घेतलेला आहे. माका ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी असतं त्या ठिकाणी उगवतो आणि हा दरवर्षी माझ्या टेरेसवर उगवतो, कारण एकदा मी लावला होता त्याच्या बिया पडून तो दरवर्षी आपोआपच उगवतो, त्याला लावायची गरज लागत नाही. तर अशा प्रकारे मी माका घेतलेला आहे. माका म्हणजेच भृंगराज. माका तेलामध्ये वापरल्यामुळे आपले केस गळणे थांबते, आपले केस निरोगी राहतात आणि आपल्या केसांना ज्या व्हिटॅमिन्सची गरज असते ते माक्यापासून मिळते. अशा प्रकारे आपण माका तोडलेला आहे. थोडी काही गावठी गुलाबाची फुले घेऊयात. गावठी गुलाबामुळे आपला तेलाचा कलर आणि सुगंध छान येतो, म्हणून आपण गावठी गुलाब वापरलेले आहे. आता आपण काही जास्वंदीची पाने फुले काढूयात. जास्वंदीमुळे आपले केस वाढतात, केस गळणे थांबतात, आपल्या डोक्याला टक्कल पडत नाही, कोंडा कमी होतो, केस आहेत ते मऊसूद होतात. आपण कडुलिंब पण वापरणार आहे. कडुलिंबामुळे आपल्या केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तो कमी होतो. कडुलिंब हे जंतुनाशक आहे. आपल्या केसामध्ये फंगल इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा कडुलिंबामुळे कमी होते. आपण मेहंदीची पाने वापरणार आहोत. मेहंदीचे तर खूप फायदे आहेत केसांसाठी. केसांना छान कलर येण्यासुद्धा मेहंदीचा फायदा होतो. आपण कढीपत्ता पण वापरणार आहे. कढीपत्त्यामुळे आपले केस आहेत ते काळेभोर राहण्यास मदत होते. केसातला कढीपत्त्यामुळे सुद्धा कोंडा कमी होतो. वडाच्या पारुंब्या वापरणार आहे. वडामुळे आपले जे केस आहेत ते मजबूत होतात, लांब होतात. केस गळणी पण थांबते. खूप सारे गुणधर्म असलेल्या वनस्पती आज आपण तेलामध्ये वापरणार आहे. त्या स्वच्छ धुवून आता व्यवस्थित निवडून घेऊयात. आपण 2 लिटर तेल बनवणार आहे. तर 2 लिटर तेलासाठी मी या सर्व वनस्पती वापरणार आहे. जे खोबरे तेल आहे ते आपण घाण्याचं वापरणार आहोत. मी कोरफड घेतलेली आहे. तर कोरफड मी 2 दिवस अगोदर त्याच्यामध्ये मेथ्या घालून ठेवलेली होती. अशा प्रकारे कोरफड आहे ती मधून आपण अशी कट करून घेतलेली आहे आणि त्या गरामध्ये आपण मेथ्या घातलेल्या आहेत. जेवढ्या कोरफडीमध्ये मेथ्या बसतील तेवढ्या प्रमाणात मी मेथ्या वापरलेल्या आहेत. त्या 2 दिवस आपण ज्या कोरफड आहे ती अशी कापडामध्ये गुंडवून ठेवलेली होती, त्याला आता छान असे मोड येणार आहेत मेथ्यांना. तर 2 दिवसानंतर तुम्हाला दिसलं असेल की मेथ्यांना छान मोड आलेले आहेत. जो घर आहे त्या घरामध्येच मेथ्या भिजतात आणि त्याला छान मोड येतात. तर त्या मोड आलेल्याच मेथ्या आपल्याला तेलामध्ये वापरायच्या आहेत. आता आपण 2 लिटर घेतलेलं आहे खोबरे तेल. तर खोबरे तेल आपण घाण्याचं घेतलेलं आहे. ते एका लोखंडी कढईमध्ये आपण गरम करण्यासाठी ठेवूया. आणि हे सर्व आपण घेतलेलं आहेत वनौषधी. त्याच्यामध्ये आवळा घेतलेला आहे, कांद्याचं बी पण आपण घेतलेलं आहे, माका, काही जास्वंदीची गुलाबाची फुले, पाने, मेहंदी, कढीपत्ता, कडुलिंब, पारुंब्या,
हे सर्व जे साहित्य आपण वापरलेलं आहे ते असं काही त्याचं प्रमाण नाही आहे, आपल्या तेलामध्ये जेवढं बसेल तेवढ्या प्रमाणात आपण हे सर्व साहित्य घ्यायचं आहे। 2 लिटर तेलासाठी मी 5 ते 6 आवळे घेणार आहे। आवळे आहेत ते टेचून घालायचे आहेत, ते तेलामध्ये चांगले शिजतील, त्याचा रस आहे तो तेलामध्ये चांगला उतरेल। आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत। आवळ्यामुळे आपले केस वाढतात, केस चांगले काळेभोर राहतात, केसांना एक शाईन येते, चमक येते। आणि आवळ्याचा एक विशेष गुणधर्म आहे तो म्हणजे असा की आवळ्याला आपण किती शिजवला, वाळवला किंवा आवळा जास्त प्रमाणात पिकलेला असला, थोडक्यात म्हणजे आवळ्यावर आपण काही जरी प्रक्रिया केली तरी त्याचा जो गुणधर्म आहे तो तसाच राहतो, टिकून राहतो। आता आवळा घालूया आणि कोरपडीचा गर आहे तो पण आपण काढायचा आहे, तो पण तेलामध्ये टाकायचा आहे। आणि एक एक औषधी वनस्पती आहेत त्या आपल्या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि त्या तेलामध्ये चांगले आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। या ज्या औषधी वनस्पती आहेत तेलामध्ये छान शिजून घेऊयात। लक्षात ठेवायचं आपल्याला खूप त्या वनस्पती आहेत त्या करपवायच्या नाही आहेत, त्याचा अर्क आहे तो तेलामध्ये उतरला पाहिजे एवढ्या प्रमाणात त्याला शिजवायचे आहेत। आपण हे तेल जे बनवणार आहोत ते 1 ते 1.5 महिन्यापर्यंतच वापरायचं आहे। 1.5 महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा परत असंच प्रकारचं तेल बनवून केसांसाठी वापरायचं आहे। थोडी तुळशीची पाने पण घालूयात। तुळशीचे तर खूप सारे गुणधर्म आहेत ते प्रत्येकाला माहितीच आहेत। ते सर्व औषधी वनस्पती आहेत त्या छान आता तेलामध्ये शिजलेल्या आहेत। तुम्हाला दिसत असेल खूप मी करपवलेल्या नाही आहेत, त्या फक्त शिजवून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा घालणार आहोत मिरी पूड। मिरीमुळे पण आपल्या केसातील कोंडा कमी होतो। 1-3 चार चमचे आपण घातलेले आहे कांद्याचे बी। आता हे पण तेलामध्ये थोड्या वेळ शिजून द्यायचं आहे। तेल छान शिजलं की आपण 1 दिवस पूर्ण त्याला तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण तेल आहे ते छान गाळून घ्यायचं आहे। 1 कॉटनच्या कापडानेच आपल्याला हे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। तेलाचा कलर पण खूप छान आलेला आहे। अशा प्रकारे एक चाळण घेऊन त्याच्यावर आपण कॉटनचं कापड घेऊन हे तेल गाळून घेणार आहे। आपण हे जे तेल तयार केलेलं आहे ते आठवड्यातून 2 वेळा आपल्याला रात्री झोपताना छान मालिश करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी छान केस धुवून टाकायचे आहेत। आणि आपल्या केसांच्या तक्रारी सुरू व्हायच्या अगोदरपासूनच जर आपण हे तेल लावायला सुरुवात केली तर आपल्या केसांना ते खूप फायद्याचं होतं, त्याचा आपल्याला लवकर फायदा होतो आणि केस आपले छान राहतात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका।